सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार, मी डीटी अंबेगावे, आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सरकार कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या, रोहित पवार। बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ भरतीचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला, त्याबाबत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवाराकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। त्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका शासकीय कर्मचाऱ्याच्या वेतनात 3 कंत्राटी कर्मचारी काम करू शकतात असे विधान केले। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे। एक्स या समाजमाध्यमात केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले की एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात 3 कंत्राटी कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकून बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले। याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील। शासकीय खर्चाची उधळमाप शासनाला चालते, मग नोकर भरतीसाठीच शासन एवढा बारीक विचार का करते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। सरकारला कंत्राटी भरतीची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या अशा शब्दात रोहित पवार यांनी सरकारच्या धोरणावर हल्ला चढवला आहे। मनोज जरांगे उपोषण मागे घ्यायला तयार, शिंदे सरकारपुढे ठेवल्या या 5 अटी। मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्व मंत्रिमंडळ, खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना बोलावलं आहे। हे सर्वजण आले तर आपण उपोषण सोडू असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। विशेष म्हणजे त्यांनी सरकारपुढे 5 अटी ठेवल्या आहेत, त्या 5 अटी सरकारने मान्य कराव्यात असं मनोज जरांगे आपल्या भाषणात म्हणाले। मनोज जरांगे यांच्या 5 अटी नेमक्या कोणत्या आहेत? 1. अहवाल कसाही येऊ, मराठा समाजाला तिसऱ्या दिवशी पत्र वाटप करावे। 2. महाराष्ट्रामध्ये जेवढे गुन्हे दाखल झाले ते परत घ्यावे। 3. लाठीचार्ज करणारे पोलीस अधिकारी निलंबित झाले पाहिजेत। 4. उपोषण सोडायला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री आणि छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी यावं। आणि 5. सरकारच्या वतीने सर्व लिहून दिले पाहिजे अशा 5 अटी त्यांनी ठेवल्या आहेत। मनसेकडून राज्यातील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 48 लोकसभा मतदारसंघात निरीक्षक नेमले आहेत। हे निरीक्षक मतदारसंघाचा अहवाल देणार असून तेथील परिस्थिती पाहून लोकसभा निवडणुकीची रणनीती आखली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे। प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी सोमवारी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले होते। आंदोलनामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी सेवा ठप्प होऊन नागरिकांचे आतोनात हाल होण्याची चिन्हे निर्माण झाली होती। दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महागाई भत्त्यासह इतर मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्यामुळे एसटी कर्मचारी संघटनेने उपोषण मागे घेतले। तसेच 13 सप्टेंबर रोजी करण्यात येणारे राज्यव्यापी बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आले असल्याची सूत्रांची माहिती आहे। मनोज जरांगे यांच्या जीवनावरील चित्रपट होणार प्रदर्शित, जरांगेंच्या हस्ते पोस्टर लॉन्च। मनोज जरांगेंनी आंदोलनाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे, अशातच आज मनोज जरांगेंनी मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला 1 महिन्याची मुदत दिली। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज जालना आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगेच्या हस्ते त्यांच्या सिनेमाचं पोस्टर लॉन्च झालंय। संघर्ष योद्धा असं या सिनेमाचं नाव असून सिनेमात स्वतः मनोज जरांगे भूमिका साकारणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावरील चित्रपटाचं पोस्टर स्वतः जरांगे पाटील यांच्या हस्ते प्रदर्शित झालंय। यावेळी जरांगे पाटील यांची भूमिका करणारे अभिनेते रोहन पाटील, लेखक निर्माते गोवर्धन दोलताडे, दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आणि इतर कलाकार व सर्वच टीम उपस्थित होती। शासनाकडून कंत्राट भरतीचा जीआर, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी। पुण्यात लाखो विद्यार्थी सरळ सेवा भरती परीक्षेची तयारी करत आहेत।
शासनाने आता सरळ सेवा भरती एक कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासंबंधीचा जीआर सुद्धा काढण्यात आला आहे. त्यामुळे लाखो तरुण तरुणींना याचा फटका बसणार आहे. सरकारच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. तब्बल 138 संवर्गातील शासकीय पदही कंत्राटी कंपन्यामार्फत थेट भरली जाणार आहेत. अभियंता ते शिपाई असे थेट कंत्राटी पद्धतीनेच पदं भरली जाणार आहेत. तर 9 खासगी कंपन्यांना सरळ सेवा पदांच्या भरतीचे कंत्राट दिली जाणार आहेत. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे काय होईल अशी चर्चा सुरू झाली आहे. सीएम शिंदेचा खास संदेश घेऊन उदय सामंत विशेष विमानानं मनोज जरांगेंच्या भेटीला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मागील 15 दिवसापासून आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावे अशा विनंतीचा ठराव सर्वपक्षीय बैठकीत काल मंजूर झाला. उपोषणामुळे मनोज पाटलांची प्रकृती देखील खालावली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनात मोठी घडामोड समोर आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी खास संदेश घेऊन विशेष विमानाने जालन्यातील अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. शेअर बाजारात सलग 8व्या दिवशी तेजी. मंगळवारी शेअर बाजार विक्रमी पातळीवर उघडला, पण काही मिनिटातच बाजारात घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स इंट्राडे हाय 67,539 वरून 67,000 खाली घसरला आहे. याचा अर्थ निर्देशांक वरच्या पातळीपासून सुमारे 550 अंकांनी घसरला. 20,110 विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर निफ्टीनेही 19,900 स्तर गाठला होता. आज या जिल्ह्यात विजासह पाऊस, हवामान विभागाचा अंदाज. राज्यात ढगाळ हवामानासह ऊनसावल्यांचा खेळ सुरू आहे. आज मंगळवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजासह मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस कोसळल्यानंतर राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. पावसाच्या उघडीपीने उन्हाचा चटका वाढू लागला असून उकाडा देखील वाढला आहे. मात्र आज कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजासह पावसाच्या मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रोहित शर्माने धोनी व सचिन तेंडुलकरचा मोडला रेकॉर्ड. आशिया कप 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना सुरू आहे. भारताने हा सामना जिंकल्यास थेट अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे. तर श्रीलंका आणि पाकिस्तानसाठी पुढचा सामना करो या मरोची लढाई असेल. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे. रोहित शर्मा याने 22 धावा करताच एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. वन डे क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या आहेत. महेंद्रसिंह धोनी यांनी 320 सामन्यातील 273 सामन्यात 10,000 धावा पूर्ण केल्या होत्या. रोहित शर्मा यांनी 248 सामन्यातील 241 डावात ही कामगिरी केली आहे. सचिन तेंडुलकर यांनी 259 डावात ही कामगिरी केली होती. टीम इंडियासाठी 10,000 धावा करणारा 6वा खेळाडू रोहित शर्मा ठरला आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.